ज्या पद्धतीने या देशामध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झालेला आहे, हे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामध्ये मुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज कोळसा मिळत नाही, त्यामुळे बरेचसे वीज निर्मितीचे संच या राज्यात असतील, देशात असतील, ते बंद पडलेले. आयात जे कोळसा ते करताय ते पण उपलब्ध होत नाही, आणि आयातीमुळे या देशातल्या जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होत आहे. या देशामध्ये युपीएचं सरकार असताना मनमोहन सिंगजींनी हे भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे त्याची निर्मिती झाली पाहिजे, त्याची पॉलिसी तयार केली. कोळशाच्या खाणी हे वितरित करण्यात आल्या, त्याच्यावर भाजपने त्या काळामध्ये कोळसा घोटाळ्याच्या नावाने जे सगळं रान उठवला आणि नंतर तो रद्द करण्यात आला, त्यानंतर काही लोकांना हा खाणी देण्यात आली. आजपर्यंत ही खाणी याच्या खाणीकरणचं काम सुरू झालेलं नाही. कोळशाचा तुटवडा आहे या देशामध्ये. आपल्याकडे खाणीत कोळसा असताना खाणीकरण होत नाही, परदेशातून कोळसा आयात होते, ही जी सगळी परिस्थिती आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे मोदी सरकारची आहे. चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यांना खाणी दिलं त्यांनी का खाणीकरण सुरू केलं नाही, त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. जे वीज संकट आहे त्याची जबाबदारी मोदी साहेबांवर.